पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सज्ज राहण्याचे प्रशासनाला निर्देश. प्रकाश हुक्केरी यांची कृष्णाकाठच्या गावांना भेटी. कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रासह महाराष्ट्रातील विविध जलाशय व कोकण भागात पडणाऱ्या संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पात्रात सुमारे 1 लाख क्युसेस पाण्याची आवक होऊ लागली आहे. त्याच प्रमाणातून अलमट्टी जलाशयातून सुद्धा 1 लाखपेक्षा जास्त क्युसेस पाण्याचा विसर्ग ठेवण्यात आला आहे. सध्या तरी कृष्णा काठावरील कोणत्याही गावात पूर परिस्थिती नाही. जर का पूर परिस्थिती उद्भवू लागली तरी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सज्ज राहण्यासाठी जिल्हा व तालुका प्रशासनाला निर्देश देण्यात आले असल्याची माहिती विधान परिषदेचे सदस्य व राज्याचे दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांनी दिली. ते आज चिकोडी तालुक्यातील मांजरी, इंगळी, येडूर, चंदूर, चंद्रुटेक येथील कृष्णा नदी काठाला भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पावसाची संततधार सुरू असल्यानं कृष्णा नदीला येऊन मिळणाऱ्या दूधगंगा, वेदगंगा व पंचगंगा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. पूर परिस्थिती उद्भवणार नाही याची दखल घेण्यासाठी जिल्हा व तालुका प्रशासनाला सूचना केल्या असल्याचं प्रकाश हुक्केरी यांनी सांगितलं. यावेळी त्यांच्या समवेत इंगळी येथील सिद्राम शेळके, संजय कुडचे, रमेश मुरचिट्टे, चंद्रकांत लंगोटे, हुवान्ना चौगले, गणपती धनवडे, बसवराज चौगले, सुरेश ढाकनाईक, मांजरी येथे पांडुरंग माने, ग्रामपंचायत उपाध्यक्ष संजय नरवाडे, पोपट लामकाने, बाळासाहेब घायारकर, चंद्रकांत मिरजे, शिवकुमार मगदूम, समशर मत्तेभाई, येडूर येथील ग्रामपंचायत अध्यक्ष बाळू धनगर, शिवानंद करोशी, महेश कागवाडे, संजू पिराजे, किट्टल एळवंते, चंदूर येथे सदलगा ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अनिल पाटील, सिद्धू मगदूम, शशिकांत पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. महानगर न्यूजसाठी राजू कोळी, इंगळी. ताज्या बातम्यांसाठी महानगरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.